हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। नंद राजा जायला निघालेले आहेत आणि वसुदेवाच्या मनामध्ये असं आलंय की नंदबाबा जात आहे। नंदबाबाला आपल्या काही आप्तांची विचारपूस करावी, कारण जशी जशी जायची वेळ होते ना तसतसं आपल्याला असं वाटतं की बा 10 मिनिटं आणखीन रेल्वे उशीर आली पाहिजे म्हणजे थोड्या गप्पा होतील। पण एखाद दिवशी काय होतं की आपण जातो रेल्वे येऊन जाते तर मनामध्ये काही राहून जातं, हे विचारायचं राहून गेलं, ते विचारायचं राहून गेलं। आता तुम्हाला मोबाईल आहे म्हणून तुम्ही विचारता पाचोऱ्याला गाडी आहे का, तर गोष्ट वेगळी आहे। पण पूर्वी माणसाच्या मनामध्ये असं अपुरं राहून जायचं, भेट झाल्यावर सुद्धा अरे काही खूप बोलणं झालं नाही, चांगलं बोलणं झालं नाही। तर नंदराजा विचारतात, नंदराजाला वसुदेव विचारतात, बंधुजन संबंधित सगळे सुखी आहे ना? पहा केवढी विचारपूस आहे, स्वतः दुःखात आहे पण वसुदेव सद्गुण संपन्न आहे म्हणून स्वतःच्या दुःखाचा विचार न करता दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो, हे समजवायचं इथे। म्हणून हे प्रकरण फार मोठं आहे। समाजाला आपल्या दुःखाचा विचार करायची सवय लागून जाते पण नंदराजा विवेक संपन्न सद्गुण असल्यामुळं तो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतोय। हे नंदबाबा, अयम कृताम सर्वभावेन, गोकुळामध्ये सगळे लोक भावपूर्ण राहतात का? काही वैर आहे पहा, आता आपले दोन मुलं तिथे आहे म्हणून लोक कसे आहे हे विचारलेलं आहे। तर नंदबाबा म्हणतात भावपूर्ण न, अरे वसुदेवा आपलं गोकुळ तर वैकुंठच आहे असं सांगितलं। गोकुळामध्ये वैकुंठ आलेलं आहे, गो आणि बाकीचे सगळे पशु यत्र गावार भरिश्रेष्ठ, गाई आणि सगळे पशु पक्षी एकदम आनंदित आहे, कुठेही विपरीत गोष्ट नाही गोकुळामध्ये। गोकुळात गाई अत्यंत आनंदाने राहतात, कोणत्याही गाईला रोग नाही, पक्ष्याला रोग नाही, मानवाला रोग नाही, सगळे निरोगी आणि रोज आनंद आनंद आनंद। काही टीकाकार म्हणतात गोप्यामृतस्यम यष्टाम कमलस्नाम, गाई आणि गोपी हे जर श्रुतीरूप होते तर ते आधिदैविक होते, म्हणजे ज्या गाई जन्माला आल्या ज्या गोपी जन्माला आल्या त्या वेदाच्या श्रुती होत्या, त्या वेदाच्या श्रुती असल्यामुळे आधिदैविक। घरामध्ये जर सगळे सात्विक असले ना तर त्या घरात चहा पितानाही आनंद, जेवतानाही आनंद, गप्पा मारतानाही आनंद, सगळे चला आता आपण झोपू असं म्हणून सगळे झोपून जातात, कारण आनंद। ज्या घरात राजसी आणि तामसी लोक असतात कशाहून बिघडून येतं काही सांगता येत नाही, चहा पिता पिता गोड बोलता आणि कप बशा उचलताना बिलकुल भानगड करून टाकता। पा काय शिकवलंय, म्हणजे हे 806 पानं झाले, वैशाख शुद्ध
द्वितीयला आपण सुरुवात केलेली होती. फक्त 806 पानं झालं, त्याच्यातले हे एवढे जरी झाले तरी त्याच्यात संस्कृत खूप आहे, विवरणाचा विषय छोटाच आहे, म्हणजे 50 पानं झाले. म्हणून ते म्हणतात बृहद्रत्नम, बृहद शब्दाचा अर्थ वनसुद्धा आनंदित होतं. आणि म्हणून कुशल विचारला आहे वसुदेवानं आपल्या सगळ्या गोकुळातल्या लोकांना. नंदजी म्हणाले भ्राता, अरे सगळे भावपूर्ण असून आपल्या मुलांना ते आपला मुलगा समजताय, म्हणजे मला तर इकडे यावं लागलं पण तिकडे आनंदच आनंदच असेल. म्हणून तू काही चिंता करू नको, तुझे सूत आणि माझे सूत हे दोन्ही काही वेगळे नाही, म्हणजे माझा मुलगा आणि तुझा मुलगा, सगळे कुशल राहतील, त्यांचं पालन पोषण चांगलं होईल. म्हणून तू मनामध्ये काही शंका ठेवू नको. 26व्या श्लोकामध्ये देश कुशलता सांगितलेली आहे. तिकडचे लोक इतके कष्ट करणारे होते तर निसर्गाचा पुरेपूर फायदा घेत होते. फळं फुलं आणि पानं याची भरपूर विक्री होती, म्हणजे फुलं पानं फळं हे घ्यायचे आणि मथुरेच्या बाजारामध्ये विकायचे. दूध दही तूप लोणी घ्यायचं आणि मथुरेच्या बाजारामध्ये विकायचं. नंदिनाम तथापि, नंदराजाच्या मनामध्ये काहीही शंका आली नाही, कारण नंदराजाला वसुदेवानं आलिंगन दिल्यामुळे नंदराजासुद्धा आधी दैविक होऊन गेला. काल रात्रीचं प्रवचनाकडे लक्ष द्या, थोडा पाऊस होता पण भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं, भगवद्गीता कोणाला सांगशील ज्याने अनुग्रह घेतलाय, पण जो गुरुचा द्वेष करतो त्याच्या सावलीत सुद्धा बसू नको. म्हणजे भगवद्गीता कोणाला सांगायची हे सांगितलं. जो गुरु करतो पण शास्त्र मानत नाही त्याच्या संगतीला बसू नको, त्याला भगवद्गीता सांगू नको. एवढंच नाही, पहा तुम्ही, संजय धृतराष्ट्राला गीता सांगत होता, धृतराष्ट्राने ऐकली का? माता पालख्या गड्यावर पाणी टाकणं म्हणून आपण एवढ्या आयुष्यात काय ठरवलं होतं की गीता ही शेवटी शेवटी सांगू. जेव्हा फटका बसला की बा आता आपलं काही खरं नाही, आल्याबरोबर ज्ञानेश्वरी सुरू करून दिली की ती सांगूनच द्यायचं आहे आपल्याला. ते राहू द्यायचं नाही. 1968 पासून जे सुरू झालं आधी पुराण वाचणं, ते 68 ते 2021 तेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला घेतली. अशिष्यानं दियते, अथर्वशीर्षामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जो अनाधिकारी, भगवान म्हणे जे माता पित्याला भागवत नाही त्यांनाही गीता सांगू नको. मग आता गीता सांगू नको भागवत सांगता येईल का त्यांच्या घरी? हां, असं आहे ते. आता काय पैसा असल्यामुळे कोणी भागवताला तयार होऊन जातं, कारण हल्ली लोकांनी भागवताची किंमत काय केली आहे, कणलोभेनं, द्रव्याच्या लोभानं भागवताची सुरुवात करून टाकली लोकांनी. तो आचार विचार आहे किंवा नाही, मग आता काही लोक काय करतात किंवा आपल्याकडे तर ते अध्यक्ष बनतात आणि पैसा गोळा करून भागवत करून टाकतात आणि पुन्हा त्याच्यातही घोटाळा करून टाकतात. म्हणून भागवत फलद्रूप नाही, फलद्रूप आहे पण आपण फलद्रूप करून घेत नाही. भगवद्गीता फलद्रूप आहे पण आपण फलद्रूप करून घेत नाही. अनाधिकाराला देऊ नको. एखादा मनुष्य गुरु करतो, लोक त्याला मानतात पण तो अहंकारी असेल तर त्याच्या सावलीत उभा राहू नको, असं सांगून टाकलं अर्जुनाला. आणि अर्जुन स्तब्ध होऊन गेला. गीतेचे अधिकारी कोण आहे? भागवताचे. राजा परीक्षिताला काय सांगितलं? धुंदुक्कार अधिकारी नव्हता पण त्याचा भाऊ गोकर्ण त्याने त्याच्या उद्धाराकरता केलं. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. गोकर्णाने काय केलं की माझ्या भावाचा उद्धार झाला पाहिजे. आज सुद्धा लोक उद्धार करतात पण जेव्हा इंजिनियरला 2 कमी पडतात, डॉक्टरची ॲडमिशन मिळत नाही, पैसा टिकत नाही, घरात बरं वाटत नाही, तेव्हा इकडे येतात ते. म्हणजे ते राजसी सात्विक आहे, त्यांच्या योगानं त्यांचं काम होऊन जाईल पण हा उद्धरणार नाही.
मग मधून मधून असंच होतं सारखं. तर याकरता हरिस्मरण करा. हरिस्मरणानं सगळ्या पापाचा नाश होतो. म्हणून त्यांनी सांगितलं त्रिवर्ग सगळे लाभदायक आहे, कोणालाही हानी नाही. आणि नंदराजा आपल्या गोकुळातले लोक सगळं शास्त्र विधान पाळतात. म्हणे त्यांना शास्त्र कसं कळतं? तर म्हणे आपले जे पुरोहित आहे ते सांगतात, त्याप्रमाणे ते वागतात, दुसऱ्या वागत नाही. आणि पुरोहित धर्माने आणि राज्याच्या नियमाने वागतात. जो पुरोहित आहे, मी परवाही तुम्हाला सांगितलं, शासन आणि शास्त्र हे आपल्या रक्षणाकरता आहे. पण लोक चिटकले तर उठलेच नाही. नाही सांगत होतो मी प्रत्येक वेळ, बोलूनच टाकत होतो. म्हणून ते म्हणतात चौथा पुरुषार्थ मोक्ष हा आपल्या गोकुळाला लाभला आहे. तू चिंताच करू नको. पा केवढा नंदराजाचा अनुभव होता की हे सगळेचे सगळे मोक्षाला जातील म्हणे. धर्म पाळताय, अर्थ भरपूर आहे, कामाने सगळे मर्यादित आहे, मग धर्म अर्थ काम झाला की हे सगळेच मोक्षाला जातील. आणि मोक्षाचा अधिपती तिथे जाऊन पोहोचलाच आहे. भगवान जाऊन पोहोचले ना. मोक्षाचा जो अधिपती आहे तो जर तिथे जाऊन पोहोचला आहे तर सगळं सिद्ध होईल. या श्लोकामध्ये ही शब्दाचा अर्थ असा सांगितला आहे की निश्चयपूर्वक त्यांना मोक्ष मिळणार आहे, मिळणारच आहे. संतसुद्धा काय सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष. तुम्ही नाम घ्या, मोक्ष तुमच्या हातामध्ये. जसं तुम्ही कागदपत्र पूर्ण दाखवा, कर्ज भेटून जातं. तसं आहे, त्रिवर्गाचा उपयोग आहे. आणि रसपृष्ठवा, सगळे रसामध्ये पुष्ट आहे. म्हणजे जसे गुलाबजामून पाकामध्ये टाकले आणि वरतून धारा ठेवला की सगळ्यामध्ये पाक भरून जातो, तसे आपले गोकुळातले लोक ज्ञानरसामध्ये, भक्तिरसामध्ये, प्रेमरसामध्ये, बंधुरसामध्ये, मातृरसामध्ये तृप्त आहे. कोणालाच कोणाचे काहीबद्दल भय नाही, चिंता नाही, शंका नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही. म्हणून काम सिद्ध होतो आहे. वसुदेव नंद हे भाषण करताय आणि नंदराजानं हलक्या शब्दामध्ये वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा तू या गोकुळाचं सुख पाहायला केव्हा येशील? संपलं सगळं. कारण हा कंसाच्या तावडीतून सुटेल केव्हा आणि गोकुळ पाहायला येईल केव्हा? त्यावेळा देवकी आणि वसुदेवानं सांगितलं की तुमच्या सुखामध्ये आम्ही सहभागी आहे, तुम्ही सुखी राहा. कारण पराधीन आहे ना मनुष्य. जेव्हा पराधीन होतं, जसं एखादा भाऊ बहिणीला म्हणतो, ताई तू आपलं घर बांधलं गेलं कधी येशील? भाऊ जेव्हा देव येऊ देईल तेव्हा. तू राहतोय ना चांगला, मला आनंद आहे, असं म्हणून बाई रडून घरात घुसून जाते. एखाद्या स्त्रीचा माणूस म्हणतो, तुला जायचं आहे ना, चाल आत्ता जाऊ आपण, पाहून येऊ चाल. तर ते आनंद. एखादा काय म्हणतो, त्यांचं घर आहे, आपल्याला काय करायचं, तिथे काय आपल्याला कायम राहायचं आहे, असं बोलून तो मोकळा होतो. धृतराष्ट्रपुत्र. कारण कोणाच्याही आनंदामध्ये पहा तुम्ही, आपण कोणी आपल्याला बोलवलं की बाबा आमचं घर पाहायला या, तर काही लोक वरतून तर पाहतात पण आतून म्हणतात काय देवानं कृपा केली आहे, काय छान जागा मिळाली, आपल्याच वेळा कुठे गैरहजर राहतो दे. म्हणून आलेले लोक काय म्हणतात, काही येऊ नका, व्हॉट्सअपवर पाठवून देतो आम्ही. ते सगळ्या घराचा नकाशा काढतात आणि त्याचा पाठवून द्याला. म्हणून ते म्हणतात, वल्लभाचार्य म्हणतात, यामध्ये दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू आले, नंदराजाच्या, वसुदेवाच्या आणि देवकी यांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि त्यांच्या अश्रूमध्ये प्रेम भरलं आणि त्या प्रेमात भगवंत आले. कारण यांनी कृष्णाला पाहिलं होतं, नंदराजांनी पाहिलं होतं, तर त्यांना आनंदच आनंद दिसायला लागला. आत्मानाम कंसस्यम देवकी पुत्र साभ्यदा संबंधित संमती देऊन वसुदेवानं नंद महोत्सवाला अनुमती दिली. आणि वसुदेव म्हणाले की आता आपली खात्री झाली, आपल्या पुत्रांचा नाश होणार नाही. निश्चिंती, इतकी माहिती घेतली. आपण नाही का मुलाला कॉलेजला ठेवलं की किती लांब कॉलेज आहे, वाडिया,
मग तिथे जवळच खोली पाहिली पाहिजे, अमुक केलं पाहिजे म्हणजे त्याला त्रास नको व्हायला पाहिजे असं आपल्या मनात असतं. तसं मुलगा तर ठेवला आहे तिथे, पण तिथलं वातावरण कसं आहे म्हणून याच्या लक्षात आलं की इथे अरिष्ट काही होणार नाही. आता जसा देह प्राण संचार करतो त्याप्रमाणे या देहामध्ये आपल्या शरीरामध्ये प्राणवायू जेवढा स्थिर राहील तेवढा देहाला आनंद राहतो. आपल्याला श्वासाला त्रास व्हायला लागला की देह सगळा तळमळतो. त्याप्रमाणे नंद आणि वसुदेव यांच्या भेटी झाल्यामुळे, यांचं आलिंगन झाल्यामुळे वसुदेवाची आसक्त बुद्धी जी होती भगवंताबद्दलची आणि नंदराजाची प्रपंचाची जी आसक्त बुद्धी होती ती दोन्ही नष्ट होऊन गेल्या. दोसो मिले, दोन भगवत भक्त मिळाले, एकामेकाला आलिंगन दिलं तर दोन दोन चार डोळे, बीस रहे करजोड, याचे दहा हात त्याचे हात. आणि जेव्हा ते भगवंताचं गुणान वर्णन करतात तेव्हा अंगावरचे रोमांच उभे राहतात. त्याची संख्या सांगितली आहे दोघांची 7 करोड. एका माणसाच्या अंगावर रोम किती आहे? 3.5 कोटी. मोजून घ्या उद्या, बरोबर आहे का नाही सांगा. 7 करोड. म्हणून हरिजन से हरिजन मिले, दोघी भगवंताचे भक्त मिळाले. वसुदेव म्हणजे चित्त, नंद म्हणजे जीव. अशा प्रकार समाचार पाहून दोघांची आसक्त बुद्धी ठीक झाली. आता सुखदेव म्हणतात, राजा परीक्षिता, हे भगवंताचं चरित्र जो ऐकतो त्याची आसक्त बुद्धी नष्ट होती. हे बा, हे आता आपल्याकडे आलं. तू तुझ्या देहावरची आसक्त बुद्धी सोड, मरण येणार आहे ते देहाला, तुला नाही. पा तुम्ही, आपण घरातल्या सगळ्यांची चिंता वाहतो पण काय करू शकतो? आपण सांगतो त्याप्रमाणे ते वागतच नाही. मग ते जर चांगलाच मार्ग धरणार नाही तर भुसावळ स्टेशन येणारच नाही. भुसावळ अहो, या देशामध्ये असे शिकणारे लोक होते की ही रेल्वे लाईन आहे ना, म्हणजे पायाने किंवा रोडने जायला वेळ लागायचा, तर ज्या गावाहून शिकायला मुलं यायचे तेव्हा अशा रेल्वे सारख्या धावायच्या नाही. केव्हा तरी 10 तासानं 5 तासानं एक रेल्वे, तो लोक रेल्वेचे 4-4 पट्टे दप्तर पाठीला लावायचं आणि ते मधले गाले असताना ते 4-4 ओलांडायचे आणि जळगावला पोहोचायचं. म्हणजे इतक्या झपाट्याने यायचे, कारण शेतीचे कामं करून पाणी भरून घरून निघायचं असतं. 11-20 शाळा असायची, 10 निघायचे पोरं आणि बघ ते रेल्वेचे पट्टे 4-4 असं करून जिथे 1.5 तास लागायचा तिथे 45 मिनिटात पोरं जळगावला पोहोचायची. कारण काय? की आपल्याला आपलं ध्येय साधायचं आहे, ना सायकल, ना एसटी, ना काही. मोठ्या मोठ्या लोकांकडे सायकली होत्या. म्हणून ज्याला ध्येय साधायचं आहे तो सतत कष्ट करून आपला पोहोचायला, आपल्या कार्यसिद्धीला, आपल्या ठिकाणी पोहोचायला तत्पर होतो. म्हणून ते म्हणतात, नंदराजा आणि वसुदेव या दोघांमधली जी आसक्त बुद्धी होती ती नष्ट होऊन गेली. राजा परीक्षिता, तुझी देहबुद्धी नष्ट झाली पाहिजे की मी देह आहे. तुझा मी देह हे सुटलं की तू परमात्म्यामध्ये मिळायला वेळ लागणार नाही. ज्ञानेश्वर माऊलीने उदाहरण दिलंय, कसा मिळशील? समुद्रामध्ये मीठ टाकलं, मीठ कुठून निघालंय? समुद्रातून. तसे आपण सुद्धा कुठून निघालो आहे? भगवंतातून. मग मीठ जर समुद्रात पडलं तर मिठाला समुद्रात मिळायला किती वेळ लागतो? तद्वत तू भगवंताचा भक्त आहे, देहाशक्ती सोडली की तू भगवंतामध्ये मिळाला. वसुदेव म्हणजे चित्त, नंद म्हणजे जीव. जीव आणि चित्त यांच्यामध्ये आडवी येणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती सुटली की भक्ती प्राप्त होते आणि भक्तीने देव ईश्वरामध्ये मिळतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारोनिया, विषय तो त्यांचा झाला नारायण. काय विषय होऊन जातो? नारायण. आणि नारायण विषय झाला की या संसार चक्र ते तोडून टाकतात. कालच मला जगूने विचारलं, म्हणे दादा माणसाला कपडे बिपडे घालताना फाडून का बरं टाकता? म्हणे
तर हे जे संसार चक्र आहे ना हे सुटावं याच्याकरता त्या देहाला हे सगळं, त्याच्यात तोंडात सोन्याचा मणी, एक पवळा, एक मोती, ह्या तीन गोष्टी टाकून देतात की बाबा रे सोन्यात अडकू नको, मोत्यात अडकू नको, पोवळ्यात अडकू नको, पोरीत अडकू नको, पोरात अडकू नको, आणि हे आता नवे कपडे घातले तुला ते फाडले, कमरेचा करधोडा तोडून टाकावा लागतो, की तू आता पुन्हा या जन्ममरणाच्या ही पद्धत लावून दिली आहे त्या शरीराला, तू जातो आहे तर तुझ्या अंगावरून आम्ही म्हातारे माणसं गेले की तीन गोष्टी, कवड्या, पैसे, गुलाल आणि लाया, लाया म्हणजे फुलांच्या नावाने उधळायचे असतात. आपली संस्कृती इतकी आहे की फूल पायदळी येऊन म्हणून लाया लिहून ठेवल्या, म्हणून म्हातारे माणसं गेले की गादोलीवर लाया घेऊन येणार आहे, त्या लाया फेकायच्या, पैसे फेकायचे, गुलाल फेकायचे, गरीब लोक उचलून घ्यायचे. तुझ्या अंगावरून आम्ही संपत्ती वळून टाकली आहे, तू आता याच्यात वासना ठेवू आणि भूत होऊन घरात येऊ नको. असं आहे ते. बरं, सरकारने सुद्धा कायदे करताना इतके सुंदर केले आहे की माणसाच्या नावावर जर पैसे ठेवलं तर वारस लावून ठेव, म्हणजे त्याच्याकरता मी परत यायची गरज नाही, पैशाकरता येऊ नको परत. कायद्यात तरतूद आहे वारस लावा म्हणजे वारसाला पैसे भेटून जाते. असं आहे ते. पेन्शनसुद्धा स्त्रीचं नाव लावून ठेवा, नसेल स्त्रीचं लहान मुलाचं नाव लावा म्हणजे त्याला पेन्शन मिळेल. पण काय सांभाळण्याकरता कायदा केला आहे पण त्याचा वापर नाही होत. एखाद्याकडची केस आली ती आपल्या हातात किंवा लहान मुला जाऊ दे, झालं 2-4 वर्ष त्याला भोगू दे असं नाही, त्याला लगेच ते मिळालं पाहिजे. त्याचं ज्याचं त्याला जेव्हा मिळतं तेव्हा रामराज्य होतं. रामराज्याचं एक उदाहरण आहे, एकाचा मोत्याचा कंठा एका जागी पडला होता, तो सगळ्यांना विचारत विचारत गेला, जिथे पडला होता तिथेच पडलेला होता, त्याला सापडला. याचा अर्थ कोणीच कशाकडे लक्ष देत नव्हतं. मग असं उदाहरण सांगितलं की मग लोक म्हणता असा एक माणूस कसा काय होता की त्याने सीतेला कलंक लावला, लगेच लोक असं उदाहरण घेऊन येतात. तर ते रामानेच त्याला सांगितलेलं होतं की भाऊ एवढं काम कर, सीतेला वनात जायचं आहे. रामाला माहिती होतं ते. रामाने शिक्षा केली का त्याला? नाही, कारण ते विधिलिखितच तसं असतं. काय असतं? विधिलिखित तसं असतं. आणि ज्या वेळा विधिलिखित कळतं त्यावेळा मनुष्य, म्हणून वसुदेव आणि देवकी या आणि नंदराजा यांचं चित्त शुद्ध होऊन गेलं. दोघी एकमेकाला अभ्युदय आणि आनंद व्यक्त करून जायला निघाले. नंदराजा वसुदेव नंद यांच्या कंसाच्या मनामध्ये, म्हणजे कंसाबद्दल मनामध्ये जो भय होता तो निघून गेला. कारण नंदराजानं कंसाला भरपूर द्रव्य देऊन टाकलं होतं. हे अहंकारी लोक जे आहे ना पैशाने बोलून जातात, ते हप्ता भेटला की गप्प झाले ते. म्हणून नंदराजानं त्याचा सत्कार, नंदराजानं त्याचा सत्कारही केला होता. द्रव्यदानादिकम भेकजनम, संबंधित द्रव्य देऊन त्याला अभ्युदय केलं होतं. म्हणून कंसाने नंदराजा आणि वसुदेव यांच्यावर कोणी म्हणजे वाचक ठेवला नव्हता किंवा यांच्यावर लक्ष ठेवा हे काय करतात, कारण हे पैसे मिळाले की बस हे पहा तुम्ही, हे दृष्ट लोकसुद्धा यांना काय पाहिजे असं, पैसा. आणि त्यामुळं वसुदेवालाही सुखाची प्राप्ती झाली आणि सगळी घटना नंदराजालासुद्धा आनंदकारक झाली. आणि मात्र कंसाच्या समोर देवानं आपलं आठवं रूप दाखवून दिलं की मी आहे, त्यामुळे तो कंस ना वसुदेवाकडे पाहे ना नंदाकडे पाहे, फक्त आठवा आठवा. थोडंसं काही राज्य केलं की लगेच लोकांना आला आठवा कुठे असेल. देवाने सगळ्यांकडचं त्याचं चित्त काढलं आणि स्वतःकडे लावून घेतलं. मग आता याच्या डोक्यात ना वसुदेव ना देवकी ना यशोदानंद, फक्त आठवा. मग आता याची मारायची योजना कशी करायची, याच्यामध्ये त्याला मग्न केला. जसं
एखादा मुलगा आहे वा त्याचं आई म्हणते तुझं लग्न करून टाकू, बाबा म्हणते तुला हे खोलीवरची खोली, तो म्हणतो मला नोकरी लागू द्या, मला त्याचं ध्येय काय असतं? मग बाकीचे लहान भाऊ काय, बाबा त्याला तुमच्या जवळ राहायचं नाही ना, पुण्याला मजा मारायला जायचं आहे, असं त्याचा उलटा अर्थ करतात. त्याचं ध्येय काय असतं? की एकदा मी माझ्या पायावर उभा राहिलो, कारण तो शिकलेला असतो, तो शिकलेला असतो. बरं, घरी राहिला तर त्याच्या शिक्षणाच्या मानाने आपणही काही त्याच्याशी नीट वागत नाही, त्यामुळे त्याचं ध्येय असतं की मला कुठे लागावं. तसं भगवंताचं ध्येय आता काय झालं, फक्त कंसाला धरून ठेवायचं. त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विषय घेऊ दिला नाही देवाने. मग दृष्ट माणसांचं ध्येय जे असतं ना, त्याच्याकरता ते प्रयत्न करत राहतात. म्हणून कृष्णाच्या मारायचे प्रयत्न कंसाच्या डोक्यात आले आणि कंस त्याच्यातच मग्न राहिला रात्रंदिवस. जवळपास 11 वर्ष तोच विचार, शत्रू. पण काय झालं, देवाचं नाव शत्रुरूपाने स्मरण केल्यावर सुद्धा कंसाला पुण्य झालं आणि भगवंताच्या हातून कंस हा भगवंतामध्ये मिळाला. म्हणून सुखदेव सांगतात राजा परीक्षिताला, राजा हे लक्षात ठेव, तुझे दोन्ही पूर्वज धृतराष्ट्र आणि पांडव, या पांडवांनी भगवंताचा आश्रय घेतला आणि कौरवांनी दुराश्रय केला, सारखे कृष्णाचा द्वेष करायचे, पण अंतिम गती युद्धामध्ये हे सगळे भगवंताला जाऊन मिळाले. आकाशातलं पडलेलं पाणी जसं समुद्राला जाऊन मिळतं, तसे हे सगळे साधक भगवंताला जाऊन प्राप्त झाले. ही सगळी भगवंताची मर्जी आहे एवढं लक्षात ठेव. तुलासुद्धा श्राप असाच झाला आणि तूसुद्धा आता भगवंताला अशाच भावनेनं शरण जा, म्हणजे तुझी सद्गती होईल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. चारू पळा.